महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेत असताना आता मराठा समाजाने नवीन एक ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळं महाराष्ट्रातला ओबीसी स्वस्थ बसणार नाही। महाराष्ट्रामधला ओबीसी भटकाविमुक्त हा समाज गोर गरीब आहे आणि या समाजाचं आरक्षण काढून घेण्याचा अधिकार या महाराष्ट्राला नाही, देशाला सुद्धा नाही। आणि हे होत असताना आमची ज्यावेळी मराठा समाजाने मोर्चे काढले त्यावेळी या महाराष्ट्रातला कमीत कमी 30 ते 40% ओबीसी त्या मराठा समाजाच्या मोर्चामध्ये होता हे मराठा बांधवांनी विसरू नये। आणि हे होत असेल तर महाराष्ट्रातला ओबीसी कधीही स्वस्थ बसणार नाही। महाराष्ट्रातल्या ओबीसींना माझी विनंती आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे, तुमच्या माझ्या भविष्याची लढाई आहे, 18 पगड जातीच्या भविष्याची लढाई आहे। कधीतरी आपल्याला भविष्यामध्ये एखादं पद मिळण्याचं काम होतं आणि ज्यावेळी हे होत असताना जर अशा पद्धतीचं पद्धतीने आपलं आरक्षण काढून घेतलं जात असेल त्या महाराष्ट्रात नाही देशामध्ये हे आंदोलन उभं राहील। आणि याच्यामध्ये जर सरकारने कुठल्या प्रकारची याच्यात काही अशा पद्धतीचं ओबीसीवर अन्याय करत असेल तर महाराष्ट्रात काय पण मुंबई आम्ही तात्काळ बंद केल्याशिवाय राहणार नाही। ही ओबीसी विजयंती जनमोर्चाच्या माध्यमातून मागणी करतोय। या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तरी सुद्धा ही आमची अस्तित्वाची लढाई राहील। मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, केंद्र सरकार आहे, राज्य सरकार याच्या मध्यस्थीने याचं पर्सेंटेज वाढलं पाहिजे। जर अशा पद्धतीचं होत असेल तर आम्ही ओबीसी बांधव आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये प्रत्येक जागेवर आम्ही सहभागी राहू, याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। परंतु ओबीसीचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी होणार नाही आणि मराठा बांधवाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे। ही या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतोय।